असता या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे. अभिषेक मनु सिंघवी जे शिवसेनेच्या वतीने वकील आहेत त्यांनी सांगितलं आहे की दुपारी 3 वाजेपर्यंत या सगळ्या संदर्भातली कागदपत्रं जी आहेत ती आम्ही कोर्टापुढे सादर करू. त्याच्यामुळं हे सगळं प्रकरण जे आहे ते आता संध्याकाळी 5 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये ऐकलं जाईल. अभूतपूर्व दिवस असेल प्रज्ञा, कारण सुप्रीम कोर्टाचं कामकाज साधारणपणे 4 वाजता संपतं, पण कामकाज संपल्यानंतरच्या वेळेमध्ये ही सगळी सुनावणी ऐकायला सुप्रीम कोर्ट तयार झालेलं आहे. आणि त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणांची सुनावणी नेमकी कधी संपेल 5 वाजता सुरू झाल्यानंतर आणि नेमका काय निर्णय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. बरोबर आहे, नाव ऑर नेवर अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आजच ही सुनावणी होणं महाविकास आघाडीच्या दृष्टीनं शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं होतं आणि सुप्रीम कोर्टानं हा काहीसा दिलासा दिलाय असं म्हणायला हरकत नाही. जस्टिस सूर्यकांत यांनी हे प्रकरण आजच सुनावणीसाठी घेण्यास होकार दिलेला आहे. 4 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे, 3 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचं नियोजित कामकाज संपल्यानंतर पुढे या सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिवसेनेच्या याचिकेवरती संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात प्रशांत कदम यांच्याकडे. प्रशांत, काय अपडेट सर? प्रज्ञा, शिवसेनेच्या वतीनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की सुप्रीम कोर्ट आजच सुनावणीला तयार होते का, कारण मुदत त्यांच्यासाठी खूप कमी आहे. उद्या जर 11 वाजता बहुमताची चाचणी होणार आहे तर सुप्रीम कोर्टात जे काय व्हायचं आहे ते आजच होणं महत्त्वाचं होतं. त्याच दृष्टीनं अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की ज्या लोकांना याच्यामध्ये अपात्र ठरवलं जाऊ शकतं तेसुद्धा लोक या बहुमत चाचणीमध्ये जर सहभाग घेणार असतील तर ती बहुमत चाचणी एक प्रकारे बेकायदेशीर ठरते. शिंदे गटाच्या वतीनं हा युक्तिवाद करण्यात आला, कारण साहजिक आहे की त्यांना वेळ काढणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं की राज्यपालांचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च मानला पाहिजे, पण कोर्टानं ही गोष्ट मान्य केलेली आहे. कोर्ट या सगळ्या संदर्भात सुनावणीला तयार झालेला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत या सगळ्या संदर्भातली कागदपत्रं आम्ही रेकॉर्डवरती ठेवू हे अभिषेक मनु सिंघवींनी सांगितलेलं आहे आणि संध्याकाळी 5 वाजता म्हणजे सुप्रीम कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर या सगळ्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या बहुमत चाचणी संदर्भात कोर्ट नेमकं काय आदेश देते हे आपल्याला बघावं लागेल. ही बहुमत चाचणीची वेळ पुढे जाते की राज्यपालांनी ठरवलेल्या वेळेलाच बहुमत चाचणी होते हे सुद्धा आता आपल्याला पाहावं लागेल. प्रशांत, आणखी एक महत्वाचा प्रश्न की 16 आमदारांच्या निलंबनासंदर्भात मागच्या वेळी सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीचे रेफरन्सेस या सुनावणीच्या वेळी कसे लागू होतील? नक्कीच, खरं तर त्या सुनावणीतले अनेक मुद्दे जे आहेत त्याचाच खूप मोठा परिणाम फ्लोअर टेस्टवरती होणार आहे. म्हणजे 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस जी आहे ती उपाध्यक्षांनी बजावलेली होती आणि सुप्रीम कोर्टानं मागच्या सुनावणीमध्ये हे सांगितलं की 12 जुलैपर्यंत त्यांना उत्तरासाठी वेळ द्या. म्हणजे एक प्रकारे उपाध्यक्षांचे हात सुप्रीम कोर्टानं बांधून ठेवले या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात. मग त्याच वेळेमध्ये जर राज्यपालांनी अधिवेशन बोलावलेलं असेल तर एक प्रकारे त्याचा सोप्या भाषेत अर्थ असा होतो की सुप्रीम कोर्टानं हात बांधून ठेवलेले आहेत उपाध्यक्षांचे, तर त्यावेळेमध्ये फ्लोअर टेस्ट करून घ्या असं एक प्रकारे सूचित केलं जाते का. हा एक मुद्दा होता आणि त्याच मुद्द्यावरती अभिषेक मनु सिंघवींनी युक्तिवाद केला. त्यांचं म्हणणं आहे की जर या लोकांचं पात्रता अपात्रता हे डिसाईड झालेलं नाही आहे तर हे लोक या बहुमत चाचणीमध्ये सहभाग कसा काय घेऊ शकतील, आणि जर त्यांनी तो घेतला तर ही बहुमत चाचणी बेकायदेशीर ठरेल. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाला त्यांनी जी विनंती केली होती ती याच मुद्द्यांवरती केलेली होती. आपल्याला बघावं लागेल की एकतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की फ्लोअर टेस्ट उद्याची हंगामी अध्यक्षांच्या उपस्थित होणार की उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याच अध्यक्षतेखाली होणार. सूत्रांकडून जी माहिती कळते त्याच्यानुसार झिरवळच ही सगळी प्रक्रिया जी आहे ते कंडक्ट करणार आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये व्हीप कुणाचा लागू होतोय, कारण अशा बहुमताच्या चाचणीवेळी पक्षाला व्हीप काढण्याचा अधिकार असतो. आपल्या सदस्यांनी कुठल्या बाजूने मतदान करायचं आहे हे व्हीपद्वारे सांगितलं जातं आणि जे लोक या व्हीपचा उल्लंघन करतात त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करता येते, त्यांचं सदस्यत्व जातं. आणि त्याच्यात पण 2-3 गोष्टी आहेत. जर ही संख्या 2/3 पेक्षा जास्त असेल व्हीप न मानणाऱ्यांची तर त्यांना आपला पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन केला तरच आपलं सदस्यत्व वाचवता येतं. हे सगळे मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांचा विचार आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टात होतो का, कारण केवळ याच्यावरती सगळं अवलंबून नाही आहे की उद्या बहुमत चाचणी होणार की नाही. याच्याशिवाय
गटनेता कोण वैध असणार, याच्याशिवाय चीफ व्हीप जो आहे मुख्य प्रतोद कोण असणार, कुणाचा आदेश लागू होणार, हे सगळे मुद्दे पण महत्त्वाचे आहेत आणि त्या मुद्द्यांचा उहापोह आजच्या सुनावणीमध्ये होतोय का हे आपल्याला बघावं लागेल. संध्याकाळी 5 वाजताची वेळ आहे, म्हणजे एक प्रकारे सुप्रीम कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. बघावं लागेल की सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय. बरोबर आहे, त्यामुळे उद्या बहुमत चाचणी होणार असेल तर आजची सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या सुनावणीवरती बऱ्याचशा पुढच्या गोष्टी अवलंबून राहू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे 16 आमदारांचं निलंबन, त्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत, ते आमदार बहुमत चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात का. दुसरा मुद्दा, ज्या उपाध्यक्षांवरती अविश्वासाचा प्रस्ताव आहे, अविश्वासाचा ठराव आहे, त्यांच्या देखरेखी अंतर्गत बहुमताची चाचणी होऊ शकते का, हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, व्हीप कोणाचा लागू होणार, गटनेते एकनाथ शिंदेच असणार की नवीन नियुक्तीनुसार अजय चौधरी असणार, या सगळ्या संदर्भात आता आजच्या सुनावणी दरम्यान काय निर्णय घेतले जातात त्यावरती पुढच्या संपूर्ण घटनांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आणि या सगळ्या संदर्भातल्या पुढच्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी आपण एक नजर हेडलाईन्सवर टाकूया.